कर सकता है तो मैं क्यों नहीं, क्या है उनमें ऐसा जो मुझ में नहीं। अगर कोई कर सकता है तो मैं क्यों नहीं, क्या है उनमें ऐसा जो मुझ में नहीं। झांक ले अपने भीतर खुद से आ पूछ ले, कैसी चाहे जिंदगी खुली आंखों से देख ले। मुट्ठियों को भीज गए पार्टी जी, 4:30 वाजलेले आहेत आणि आज एक 10 किलोमीटरचा 11 रन करायचा आहे। तयार होऊन मी बाहेर आहे, मित्र एक येणार आहे आणि रोट्यामधून इथून साधारणतः 10 किलोमीटर अंतरावर एक बरेच जण जरा जमा होणार आहेत। त्यांना शिक्षक लोक आहेत, त्यांना सुट्टी आहे। आज लॉंग रन करण्याचा बेत आहे, तरी जाऊया दरगोबा। अरे असं पहाटं जरा 4:00 उठलो होतो, 4:30 आवरले तर अर्ध्या तासात स्टार्ट पॉईंटला पोहोचू, त्यामुळं फिटनेसमध्ये असं रुटीन असतं, जरा लवकर उठावं लागतं, पण मजा येते। जरा सकाळचे ऑक्सिजन लेवल नेक्स्ट जास्त असतो, शांतता, सर्व बारीक सारीक किड्यांची यांचे आवाज सर्व आपल्याला ऐकू येतात भयानशान। आज इथं नागपंचमीनिमित्त लॉंग रनसाठी आम्ही आलो आहोत आणि पहिल्यांदा आम्ही तिघजण आलो आहोत आणि या तिघजण मागल्या या दोघांचा पहिला 42 लॉंग रन विटाती कराड यासाठी इथं आम्ही आलो होतो। या आठवणी जरा ताज्या झाल्या, सानप सरांचा पहिला रन होता विटाती कराड 42, सागरचा पण पहिला रन होता। काय वाटते जुन्या आठवणीचा जेवण आता परत आलं काय मनात पळायला? जय हिंद सर, जय हिंद सर्वांना, जय हिंद, गुड मॉर्निंग। आज नागपंचमी, नागपंचमीनिमित्त पेठेतल्या शिवाजी चौकामध्ये आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आणि राजांना मुजरा करून आमचे एक दाढीवाले सागर भैया आणि आमचे गुरु संग्राम भैया या दोघांना वंदन करून आम्ही आज ज्यावेळेला आम्ही कराडला गेलो 12 जून, आयुष्यातली सगळ्यात मोठी आमची तारीख होती आणि 12 जूनला आम्ही कराडला गेलो, त्यावेळी 42 किलोमीटर जाणार होतं हे मलाही माहीत नव्हतं, सागरलाही माहीत नव्हतं। आणि आज पुन्हा एकदा नागोबानिमित्त हे सगळे नाग बाहेर काढलेत आमच्या सरांनी आणि दरगोबा मंदिर पारे येथे आम्ही अल्ट्रा रन करण्यासाठी निघालेलो आहे। आणि ह्या जुन्या आठवणी आम्ही ज्यावेळेला इथं 5 वाजता पायरीवर महाराजांच्या बसलो, त्यावेळेस जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि आत्ता आम्हाला जॉईन होत आहेत आमचे मित्र ज्यांनी भरपूर काही रन केलेले आहेत, ते कोष्टी सर तेही नागोबा निमित्त आज बाहेर निघालेत आणि अल्ट्रा रन करणार आहेत। त्यांना खरं धन्यवाद। कष्टी सर, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग सरांचं पण 42 करायचं होतं पण आले नाहीत, जरा कट मारला पुढे डायरेक्ट 50। अरे सर्वजण यंग माणसं आहेत, आम्ही दोघंच फक्त जरा इथं बुजुर्ग आहोत, 45-45 अजून येणार आहेत बरेच जण। सकाळीच्या 5:30 आले आहेत, 5 टायमिंग ठरलं होतं तरी 5:30 वाजलेले आहेत, वेळेत सगळेजण आलेले आहेत। आता आम्ही आता लॉंग रनला निघणार होतो तरी एक रनर अजून मागणं येत आहे, त्यांची आम्ही वाट पाहत आहोत। तरी हा नंतर आहे कुंभार मॅडम, कुंभार सर, दत्ता भाऊ हे चिडलेले आहेत, वेळेचे पुढे गेले की माणूस आता चिडतोय। आपले सतीश भाऊ आले आहेत, हे सायकल राईडला चालले होते पण अचानक ते रनरचा जोश बघून सायकलिंग कॅन्सल केलं आणि ते रनिंगला जॉईन झाले। गोष्टी सर वॉर्मअप चालू केलेला आहे, सागर दादा बांधले आहे कंबर कसलेली आहे।
5 kilometers. Time, 29 minutes, 25 seconds. Previous kilometer in, 5 minutes, 37 seconds. अशादर नहीं, 5 किलोमीटर जाता पूर्ण झालेला आहे. अर्ध झालेला आहे, अर्ध बाकी आहे. 10 आहे त्यामुळे सरांनी जरा स्पीड वाढवलेला आहे. थोडंसं किलोमीटर कमी तर पेस जरा जास्त चांगला पाडू म्हणून सर्वांना मागं सोडवत. 5 रनर्स मागं आहेत. झोपलास बरोबर उठत पळायला का पळायला का त्या सरांच्याकडे. सरांचं वय 47 आहे, माझं 28. वयात आठपर्यंत बघा बरोबरीनं पळतोय. पळा पळा पळा, महाराष्ट्र देश पळायला पाहिजे. सरांच्याकडे बघून सलगार एक शायरी आठवते. ए उम्र कुछ कहा मैंने पर शायद तुमने सुना नहीं. ए उम्र कुछ कहा मैंने पर शायद तुमने सुना नहीं. छीन सकती है बचपन मेरा मगर बचपना नहीं. अरे वाह माशाल्लाह. तरी आपलं वय वाढत गेलं तरी नवीन शिकण्याची जिद्द लहानपणातली ती चुकाटी सोडता कामा नये याचं जलंत उदाहरण ह्यानुसार आहेत. तरी आपण सर्वांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्या, एकमेकांकडून प्रेरणा घ्या. व्यायाम सुरू केला पाहिजे आणि फिट राहिलं पाहिजे. आरोग्यम फिट राहा, आरोग्यम धन संपला. तू फिट राहे का इंडिया, तब्येत फिट राहे का इंडिया. अरे बापरे कुकू शाबुटासाठी पेसवर पेसवर चालले आहेत. असे कुत्र्यांची साथ आपणाला मिळत असते. धन्यवाद. Time, 58 minutes, 5 seconds. Previous kilometer in, 5 minutes, 20 seconds. तरी 58 मिनिटं 10 किलोमीटर झालं आहे. निवांत चालू म्हणजे आधी फोटो काढत थोडंसं वगैरे. परंतु एक तासाच्यात करायचं टार्गेट होतं पूर्ण झालं. सानप सरांनी ते पूर्ण केलेलं आहे. मी सुद्धा त्यांच्या सोबतीनं त्यांचं वय 47 आहे. म्हातारं लय जोरात पळते. फाटली आमची पळून पळून बरोबर म्हणजे फार दम लागला. सॉरी फाटली असा शब्दांचा वापर नाही केला पाहिजे. परंतु ती फिलिंग असते मनात नाही तरी खरं असते असं. तरी दरगोबा फक्त 1 किलोमीटर आणलं टार्गेट आमचं. 10 किलोमीटर आमचं झालं आहे. 1 किलोमीटर आता कूल डाऊन रन करायचा. मस्त वगैरे दरगोबाला आम्ही पोचलेलो आहे. होऊ शकताय कुठे गेला बरे होत उलटा बोर्ड बैल वाटतं. Distance, 11 kilometers. Time, 1 hour, 5 minutes, 24 seconds. Previous kilometer in, 7 minutes, 18 seconds. Jadarane 11 kilometer purna zalla aahe. Yargo baje thikane pat lavi. Sanap sir, ek ta saja 10 kilometer tane purna kele. Oy varsha 47. Adun over vetay thode. BMI ma pat adun nahi thode sa adun 2-4 kilo. Kami kele paije tari sudha jidd chikati ani मसल त्यांचं मास आहे. तरी खूप खूप बाकीचे रनर्स माग आहेत 5-6. सगळे 40-40 वर आहेत. सगळे शिक्षक वगैरे आहेत आणि बऱ्यापैकी सगळे सेट त्यांची पोरं आता 10वी 12वी डिग्रीला आहेत. तरी आता त्यांना आरोग्याचा प्रश्न भेडसावू नये. बरं BP शुगर व्हायच्या आधी चालू केलं पण चांगली गोष्ट आहे. तरी सरांनी आता चालू करून 6 महिने झाले. त्यात 42 टप्पा पूर्ण केला आणि माणसांनी आपलं इंजिन कामाला यायच्या आधी जागं झालं पाहिजे. एकदा इंजिन काम काढलं परत कितीतरी केलं ते तसंच राहतं. त्यामुळे आधीपासून स्वतःसाठी एक तास इन्व्हेस्ट करा. सर आपल्यामुळं दरगोबाच्या चरणी. जय हिंद. जय हिंद. 7 मिनिटं 11 किलोमीटर 11 किलोमीटर झालं. तरी हा माणूस दत्तात्रय कल्डोने वय वर्ष 52 त्यांनी म्हटलं होते. असं 5 किलोमीटर पळायसाठी गेले होते इकडं तिकडं.
आम्हाला म्हणले निम्यातनं माघार जाणार 6:30 का माहिती असं आहे तसं आहे आणि व्यक्तिमत्व आहे 11 किलोमीटर इथं ते मागणं पळत आलेले आहेत आमच्या सोबत. सरप्राइझिंग रन आहे आमच्यासाठी आणि एक प्रेरणादायी आहे. तर काय म्हणायचं आता भाऊ, कसं काय काम होतं ना, आला कसं काय? आलो म्हणजे तुमच्या जोशला बघून मी, माझा जोश आहे का बघायसाठी आलेलो आहे. अरे अरे, जसा हा रनिंग हा संसर्गजन्य रोग आहे असं सिद्ध झालेलं आहे, त्यामुळे आपण पळणाऱ्यांमध्ये जर तुम्हाला पळायचं असेल तर जे ऑलरेडी पळत आहे त्यांच्यामध्ये जावा, म्हणजे तुम्ही पळाल. तसं त्यांचं पळायचं नियोजन नव्हतं, पण ते पळाय थोडेफार बाहेर पडले होते. नियोजन होतं, इकडं नव्हतं पण जास्त नव्हतं, 5 किलोमीटर होतं. 6:30 घरात जायचं होतं, आता लवकर आले. तरी आता आम्ही चढणार आहोत तिथं. दरोगोबा पायऱ्या वगैरे आहेत ना, वर जायचं. काहीतरी आणले, काय आणले सर बघू? बापरे, बासऱ्या, वेगवेगळ्या प्रकारच्या बासऱ्या. प्रत्येक ही 10 किलोमीटर वाली बासरी, 11 किलोमीटर लागत आहे. किलोमीटरवर बासरी आहे. बासरी वेगवेगळ्या प्रकारच्या कलागुण अंगात असणारे रनर्स आपल्याकडे आहेत. सरांचं वय आहे 51. सरांनी 21 किलोमीटर रन केलेलं आहे, मॅरेथॉन पूर्ण केलेलं आहे. दादा 11 किलोमीटर नागपंचमीनिमित्त बासरी वाजवत आला. नाग वेग याद आहे एखादा इकडे. पिक्चर मध्ये गेले वाटले तर जबरदस्त, खतरनाक खतरनाक, जबरदस्त. सरांनी मन प्रसन्न केलं सकाळ सकाळी. आपलं 10 किलोमीटर रन झाल्यानंतर सगळा थकवा आमचा बासरीचा, 11 किलोमीटर रन केल्यानंतर सर्व थकवा आमचा बासरीच्या सुरेल आवाजाने यांचा निघून गेला. मन एकदम प्रफुल्लित झालं. आजची ही रन निश्चित केली होती आमचे गुरु आदरणीय कुंभार सर यांनी. रात्री ठरल्याप्रमाणे बरोबर आमच्या संग्राम भाई आमच्या गुरुनी 4 वाजता हे पट्ट्यानं जागा केलं. पहिला फोन आला आणि दरगावाला जायचं ठरलं. विट्यातनं शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमन करून आम्ही सगळेजण दरगावाकडे पाऱ्याला रवाना झालो. पळत होतो न थकता, धावत होतो, कुत्री मागे लागत होती, पण जिगरबाज काळीज आमचं आम्ही काही थकत नव्हतो. दरगोबाच्या नगरीमध्ये आलो, पदपर्शाने पवन झालेले देवाचं दर्शन घेतलं आणि हा आमचा वाघ उघडा होऊन झाडीत पडतोय. पट्ट्या सुट्टी नाही, काही झाडी, काही डोंगर, काही बासरी, सगळं ओके ओके, आणि काही गोष्टी सर, हे सगळं ओके आहे. कांबळे सरांनी सुद्धा आता त्याच्यामध्ये तयारी दर्शवलेली आहे. दरगोबाच्या नगरीमध्ये पुन्हा एकदा ह्या वरच्या मंदिराकडे जायचंय. पायरी आहे गडाला, पायरी आहे दरगोबाला, आणि आता आम्ही निघालोय गडावरती या पायरीला पळून आमच्या कुंभार सरांचं छोटस बासरी वादन. अरे वा, पक्षी पण
कॉन्ग्रेचुलेशन मैडम कुमार मैडम ने आज नागपंचमी निमित्त 11 किलोमीटर रन पूर्ण केलेला आहे। तरी त्यांचं खूप खूप अभिनंदन। दरगावमध्ये स्वागत कमळे मॅडम, त्यांनी सुद्धा 11 किलोमीटरचा त्यांचा रन पूर्ण केलेला आहे। तरी त्यांचं खूप खूप अभिनंदन। काय म्हणाल मॅडम तुम्हाला तुमच्या रन बद्दल? बोला भारी वाटलं, एक चांगला वेगळा एक्सपिरियन्स तुमच्यामुळे मिळाला। अजिबात काही त्रास झाला नाही, एन्जॉय करत आलो। रस्ता एकदम मस्त, निसर्गरम्य वातावरण। मला काय म्हणाल मॅडम? एकदम मस्त एन्जॉय। 11 किलोमीटर किती वेळात पूर्ण केला? दीड तासामध्ये त्यांनी रड उताराचा हा रस्ता पूर्ण केला आहे दरगोबाचा। 11 किलोमीटर रन कपल रन दोघ जण एकत्र धावण्यासाठी आले होते। तर मॅडम ने 11 किलोमीटर केलं, सरांनी किती केलं? सरांनी 5.5 केले। लेडीज फर्स्ट, लेडीज पडत आहे। सागर पुढे गेला, धरा गेला, चला लवकर, थांब। अरे आता आम्ही पायऱ्या पळणार आहोत। येथील दरगोबाला आणि आणलो तो सक्सेसफुली आमचा 11 किलोमीटर रन पूर्ण झाला। आणि इथं पायऱ्या सुद्धा आम्ही केल्या, मारल्या। जबरदस्त वातावरण निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर, निसर्गाशी क्लिप झाल्यावर खूप छान वाटतं। आणि कारण धरती जल अग्नि वायू आकाश यापासून आपलं शरीर बनलेलं आहे, त्यामुळं आपण कायम निसर्गाच्या सानिध्यात राहिलं पाहिजे, धावलं पाहिजे, पळलं पाहिजे, फिट राहिलं पाहिजे। फिट राही कांड्या, तर मी तो फिट राही कांड्या। जय हिंद।